राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्या मागे ईडीचा ससेमिरा सुरूच आहे। दरम्यान मुश्रीफ यांच्या तिन्ही पुत्रांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केलाय। आमदार मुश्रीफ यांनी ईडीच्या चौकशीबाबत प्रतिक्रिया व्यक्त करत संताप व्यक्त केलाय। माझ्यावरील एक जरी आरोप खरा ठरला तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देईन असं ते यावेळी म्हणालेत। काल किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा बेताल आणि खोटी आणि लोकांच्या गैरसमजणारी जी वक्तव्य केली आहे त्याचा मी जाहीर निषेध करतो। त्यांनी जे जे आरोप केलेले आहेत ते पूर्णपणे निराधार आहेत। शेतकऱ्यांच्या शेअरच्या पैशावर आम्ही तारणावर कर्ज घेतलं, त्यानंतर शेतकऱ्यांच्या पैशावर नातेवाईकांना कर्ज दिली, अशा प्रकारचे अनेक जे आरोप केलेले आहेत ते निकालच खोटे आहेत। कारखान्याच्या शेअर्ससाठी आम्ही आव्हान केल्यानंतर इतके पैसे कमी दिवसात जमू शकतात हे एक वेगळं आणि आगळं उदाहरण आहे। आम्ही त्या शेअर्सपोटी महिन्याला 5 किलो साखर सवलतीच्या दरात, खतं, बी बियाणं आणि इतर सवलती सगळ्या देतो, त्याशिवाय त्यांचा ऊस अग्रक्रमानं नेतो। माझी लोकप्रियताच बघायची असेल तर आता सध्या कायद्यानं बंदी आहे। मी किरीट सोमय्यांना यापूर्वी सांगितलं होतं, 1 महिन्याच्या आत मी जर आव्हान केलं तर 100 कोटी रुपये जमू शकतात एवढा माझा विश्वास माझ्यावर लोकांचा आहे। मी आयुष्यभर लोकांची सेवा केलेली आहे आणि ही गोरगरीब जनतेच्या आशीर्वादामुळं आणि परमेश्वराच्या कृपेनं कसल्याही संकटांना मी पार करेन असा मला विश्वास। यातली एकही गोष्ट जर खरी असेल तर मी आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे। वास्तविक ज्या ज्या वेळा किरीट सोमय्याने असे आरोप केले होते, वाटते सप्टेंबरपासून 1.5-2 वर्ष झाली, त्यावेळेपासून मी सांगत होतो की किरीट सोमय्या तुम्हाला याची पूर्ण माहिती नाही, कारखानदारी शेतकऱ्यांचे 10,000 रुपये प्रमाणे शेअर्स उभे करून आणि उर्वरित बँकांची नॅशनलाइज बँकांची 5 बँकांची कर्ज काढून हे कारखाना सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना आमच्या 3 मुलांनी उभा केलेला आहे। यामध्ये कुठलाही गैरव्यवहार नाही असं मी सांगितलेलं होतं। आता जे 40,000 शेतकऱ्यांच्या नावावर 10,000 रुपये प्रमाणे शेअर्स घेतलेले आहेत आणि ते 10, 11, 12, 13 जर ते कारखान्याच्या उभारणीसाठी खर्च केले असतील तर ठेव ठेवण्याची गरज काय? आणि शासनाचं कसलं 1 पैशाचं अनुदान खाजगी कारखान्याला मिळत नाही याची सुद्धा त्याला माहिती नसावी, याचं मला खरोखरच आश्चर्य वाटतंय। मला वाटतंय माझी बदनामी करण्यासाठी हे एक षडयंत्र सुरू आहे आणि मला वाटतंय काही दिवसात याच्या मागं असणारे बोलवती धनी यांना आम्ही उघडं केल्याशिवाय राहणार नाही। आणि सातत्याने वास्तविक माझ्या व्यक्तिगत काही आरोप ते करू देत, परंतु जिल्हा मध्यवर्ती बँक ही रक्त आटवून आम्ही उभी केलेली आहे। आज सगळ्या राज्यामध्ये त्याचा गौगव आहे, त्याला बदनाम करण्याचं पाप ही मंडळी करतायत, शेतकरी यांना माफ करणार नाहीत। 1 पैशाचाही मी स्वतः कर्ज घेतलेलं नाही, 1 पैशाचंही माझ्या नातेवाईकांना मी कर्ज दिलेलं नाही, कारखान्यामध्ये बेकायदेशीर कर्ज दिलेलं नाही आणि म्हणून यातली कुठलीही गोष्ट जर सिद्ध करू शकले तर मी आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे। परंतु यापुढे त्यांनी व्यवस्थित माहिती घ्यावी। मी विनय कोरे आणि त्यांना म्हणजे शिंदेगट आणि भाजपला मानणारे जे संचालक मंडळ आहे त्यांना मी त्यांच्याकडे पाठवणार आहे। आमचे युनियनचे पदाधिकारीही त्यांना भेटणार आहेत आणि त्यांचे जे गैरसमज असतील ते दूर करण्याचा ते प्रयत्न करतील आणि मला वाटतं जिल्हा मध्यवर्ती बँकेची बदनामी आम्ही कदापि सहन करू शकणार नाही। कशाही या कर्जामध्ये कोणताही संबंध नसताना फक्त यांच्या आरोपापुटी मला वाटते छापे घालण्याचं जागतिक रेकॉर्ड होईल। माझे कुटुंबीय, माझे नातेवाईक, माझे संबंधित, माझे मित्रमंडळी यांच्यावर इन्कम टॅक्स, त्यानंतर आरओसी, त्यानंतर ईडी, त्यानंतर आता पुन्हा ईडी अशा सातत्याने छापे घातले जात आहेत। मला वाटतं एक जागतिक रेकॉर्ड होईल। तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन